नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे भालचंद्र. मराठी ज्योतिष कट्ट्यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत, रेवती नक्षत्राची जी स्त्री असते तिचा नेमका स्वभाव कशा प्रकारचा असतो, म्हणजेच तिचं संपूर्ण व्यक्तिमत्व कशा प्रकारचं असतं, तिचं वागणं, चालणं, बोलणं, विचार करण्याची प्रक्रिया कशी असते, जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन कशा प्रकारचा असतो, या सर्व संदर्भातली चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. आपलं हे जे चॅनल आहे मराठी ज्योतिष कट्टा, या चॅनलद्वारे अश्विनी नक्षत्रापासून ते रेवती नक्षत्रापर्यंत सर्व जे 27 नक्षत्र आहेत, या सर्व 27 नक्षत्राचा जो स्त्री वर्ग असतो त्यांचा नेमका स्वभाव कशा प्रकारचा असतं किंवा व्यक्तिमत्व कशा प्रकारचं असतं या संदर्भातले व्हिडिओ अपलोड होत आहेत, आपण त्याचा आनंद जरूर घ्या. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत, रेवती नक्षत्राची जी स्त्री असते तिचा नेमका स्वभाव कशा प्रकारचा असतो. रेवतीने हे जे नक्षत्र आहे हे नक्षत्र चतुष्पाद नक्षत्र म्हणून गणलं जातं, कारण या नक्षत्राचे चारही चरण मीन राशीमध्ये येतात. त्याचप्रमाणे या नक्षत्राचा जो स्वामी आहे तो बुध आहे, या नक्षत्राची देवता आहे ती जल आहे, आणि हे देवगणी अशा प्रकारचं नक्षत्र आहे. भाग्यवान आणि ऐश्वर आणि सत्यप्रिय अशा प्रकारचं हे नक्षत्र दिसून येतं. या नक्षत्रामध्ये जन्मणाऱ्या ज्या व्यक्ती आहेत त्या शांत असतात, दयाळू असतात, धार्मिक असतात, सदाचारी असतात आणि कायद्याने चालणाऱ्या असतात. म्हणजेच विनाकारण दुसऱ्याच्या मध्ये जाणार नाही, स्वतः कायद्यामध्ये राहून किंवा कायद्याचं पालन करणाऱ्या अशा या व्यक्ती दिसून येतात. धार्मिक असतात, मितभाषी असतात, म्हणजे जास्त बोलणं किंवा बडबडत राहणं यांना तसं आवडत नाही, आणि यांच्याकडे एक मॅच्युअर्डपणा असतो. म्हणजे या नक्षत्राच्या ज्या व्यक्ती असतात त्यांच्यामध्ये जन्मतच एक मॅच्युरिटी दिसून येते. दुसऱ्याला समजून घेणं, एखादी गोष्ट समजून सांगणं, दुसरा जरी कितीही वेगळ्या प्रकारे वागत असला तरी त्याला समजून घेण्याने उगाच भांडणं न करणं, सामोपचाराने गोष्टी सोडवणं, हा भाग या नक्षत्रांच्या जातकांमध्ये दिसून येतो. हे नक्षत्र आश्रित नक्षत्र आहे, म्हणजेच हे नक्षत्र स्वतःच्या हिमतीने पुढे जाणार नाही, दुसऱ्याचा आधार घेऊन हे नक्षत्र पुढे जाणार आहे. या नक्षत्रामध्ये सौंदर्य, धन, बुद्धी याचा उत्तम संगम दिसून येतो. हे नक्षत्र स्त्री वर्गासाठी अतिशय शुभ फलदायी आणि अनुकूल अशा प्रकारचं आहे. या नक्षत्रामध्ये जन्म घेणाऱ्या ज्या स्त्री असतात त्यांच्यामध्ये विनयशीलता, लज्जा, वात्सल्य, प्रणयलीला आणि सांसारिक आसक्ती उत्तम प्रकारची दिसून येते. संगोपन कला यांना जन्मताच माहिती असतं, थोडंसे परावलंबित्व असतात, म्हणजे छोट्या मोठ्या गोष्टींसाठी ते दुसऱ्यावरती अवलंबून असतात. याचा अर्थ पैशाच्या बाबतीत नाही, तर काही निर्णय घ्यायचे असतील किंवा काही गोष्टी करायच्या असतील स्वतःच्या हिमतीवरती, तर दुसऱ्याला विचारून किंवा दुसऱ्याच्या सल्ल्याने पुढे जाणाऱ्या असतात. कोमलता, नाजूकता या नक्षत्रामध्ये चांगल्या प्रकारचे दिसून येते. शरीरसौष्ठव या नक्षत्राच्या स्त्रियांमध्ये खूप उत्तम प्रकारचं असतं, खूप सुंदर असतात, आकर्षक असतात, आणि मृदू सुद्धा असतात. यांच्या चेहऱ्यामध्ये एक विशेषता असे ती म्हणजे यांचा जो चेहरा आहे तो सुंदर आणि शांत, प्रसन्नता त्यांच्या चेहऱ्यामध्ये दिसून येते. हा जो भाग आहे हा भाग इतर नक्षत्रांच्या स्त्रियांपेक्षा फार वेगळा आहे. कलाप्रिय असतात आणि स्वतःमध्येच आनंदी राहणारे असतात, रसिक असतात. अधिभौतिक सुखांची आवड या नक्षत्रांच्या स्त्रियांमध्ये दिसून येते. भोगासक्त असतात, चपळपणा किंवा लगबग या नक्षत्रांच्या स्त्रियांमध्ये दिसून येत नाही. थोड्याशा सुस्त असतात आणि आराम प्रिय असतात. झोप, वाहनसुख यांना जास्त प्रिय असते. स्वच्छता, नीटनेटकेपणा हा प्रकार या नक्षत्राच्या स्त्रियांमध्ये उत्तम प्रकारे दिसून येतो. फॅशनची तशी आवड असते, आधुनिक जीवनशैलीची पण आवड असते, परंतु अगदी ठळक भडक फॅशन या नक्षत्रांच्या स्त्रियांना तशी आवडतही नाही आणि ते तसं करतही नाही. परंतु थोड्याशा विकारवश असतात आणि अतिशय भावनाशील असतात. यांच्या भावना या पदोपदी बदलत असतात, म्हणजे यांचे मूड स्विंग एका दिवसात बऱ्याच वेळेस दिसून येतात. घरातलं जे कामं असतात किंवा घरातल्या ज्या व्यक्ती असतात त्यांच्याप्रती यांना आसक्त असते, थोडक्यात संसाराचीच आसक्ती यांच्यामध्ये दिसून येते. थोडासा आळशीपणा हा दिसून येतोच. टीव्ही, नाटक, सिनेमा, वाहन हे त्यांना याची आवड यांना जास्त प्रमाणात दिसून येते. करिअरच्या बाबतीत सांगायचं झालं तर या नक्षत्राचा जो स्त्री वर्ग असतो किंवा एकूणच जातक असतात त्यांना फार कष्टदायक काम किंवा ज्याच्यामध्ये शरीराचा भाग जास्त आहे अशा प्रकारची कामं त्यांना जमत नाही किंवा की करता येत नाहीत. थोड्याशा श्रमाने सुद्धा लवकर मलूल होतात. त्यामुळे सुशिक्षित सुखवस्तू बुद्धिजीवी वर्गाचे जे
करिअरचे जे क्षेत्र आहे ती क्षेत्र यांना आवडतात, किंवा त्या क्षेत्रांमध्येच या नक्षत्राच्या स्त्रिया किंवा जातक दिसून येतात. जसं की बँकिंग क्षेत्र आहे, सरकारी सेवा आहेत, रेल्वे, पोर्ट ट्रस्ट, विमा कंपन्या आहेत, खाजगी जी संस्था आहेत, फ्रीलान्सर, एजंट, सेल्स टॅक्स, इन्कम टॅक्स, यामध्ये या नक्षत्राचे जे जातक आहेत ते दिसून येतात. मोती, अलंकार, उंची, वस्त्र, परफ्यूम, फॅशन इंडस्ट्री, ब्युटी इंडस्ट्रीमध्ये सुद्धा, किंवा सुवासिक ज्या सुवासिक पदार्थ असतात, सुवासिक वस्तू असतात, अत्तर असतात, यामध्ये सुद्धा हे नक्षत्राचे हे नक्षत्र दिसून येतं. त्याचप्रमाणे खास करून स्त्री वर्गासंबंध सांगायचं झालं तर एअर होस्टेस, ब्युटी पार्लर किंवा सेवा देणाऱ्या ज्या काही संस्था आहेत किंवा जी काही क्षेत्र आहेत त्या क्षेत्रामध्ये सुद्धा हे नक्षत्र दिसून येतं. वकील, बॅरिस्टर किंवा न्यायदान यामध्ये सुद्धा हे नक्षत्र दिसून येतं. व्याधीच्या संदर्भात सांगायचं झालं तर या नक्षत्राला खूप टोकाच्या किंवा खूप ठळक भडक अशा व्याधी दिसून येत नाही, परंतु शीतजन्य जे विकार आहेत, कफजन्य ज्या व्याधी आहेत, जसं की सर्दी, खोकला, ताप, कावीळ, या संदर्भातल्या ज्या व्याधी आहेत त्या दिसून येतात. पोटाच्या पाठीच्या संदर्भातल्या सुद्धा व्याधी दिसून येतात. चक्कर येणं, कारण या नक्षत्राचे जे जातक असतात हे जास्त जास्त स्ट्रेस सहन करू शकत नाही, कारण त्यांचे मूड स्विंग फार फार पटापट होतात, आणि भावनाशील असल्या कारणामुळे किंवा विकारवश असल्या कारणामुळे थोडासा स्ट्रेस आला तरी चक्कर येणं किंवा डोक्याच्या संदर्भातले त्रास होणं हा प्रकार दिसून येतो. मूड जाणं हा प्रकार या नक्षत्रांच्या स्त्रियांमध्ये जास्त प्रमाणात दिसून येतो. आतड्यांच्या संदर्भातले त्रास, त्याचप्रमाणे रक्तदोष, अस्थमा या संदर्भातले त्रास सुद्धा दिसून येतात. ज्यांचं रेवती नक्षत्र आहे त्या नक्षत्रांना पायाच्या संदर्भातल्या व्याधी झाल्या नाहीत असं कधी होत नाही, त्यामुळे पायाच्या संदर्भात कुठल्या ना कुठल्या प्रकारच्या व्याधी या नक्षत्रांच्या स्त्रियांना दिसून येतात. तर मित्रांनो, हे होतं रेवती नक्षत्राची जी स्त्री असते तिचं संपूर्ण व्यक्तिमत्व. आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला, आपण त्याचा कशा प्रकारे अनुभव घेतला, खाली जो कमेंट बॉक्स आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा. आणि आपलं हे जे चॅनल आहे मराठी ज्योतिष कट्टा, हे सुद्धा लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.